नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण काय पाहणार आहोत, एका शाळेची एक गोष्ट आहे बघा, ते मी तुम्हाला सांगत आहे. त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, पण सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की करा. आणि आता एका शाळेची मी गोष्ट सांगत आहे. एका बाईचा मुलगा साधारणतः सात ते आठ वर्षाचा होता आणि तो मुलगा एका शाळेत होता. आणि एक बाई, त्याची आई शाळेमध्ये हातोडी घेऊन चालली होती, हातोडी घेऊन गेली शाळेमध्ये, लगबग लगबग जोरातच निघाली होती. आणि मग तिथला शिपाई विचारला, अहो बाई तुम्ही कुठे चाललाय हातोडी घेऊन, ही परांची शाळा आहे. हा म्हणली, मला शाळेतच जायचं आहे आणि माझ्या मुलाच्या वर्गात जायचं आहे मला, मी काय तुला काय बोलत नाही आहे, मग ही हातोडी घेऊन चालले शाळेमध्ये. परत मास्तर पण तिला म्हणतात, अहो कशाला चालले हातोडी घेऊन, सांगा तर आम्हाला काय झालं. दोघं खूप घाबरले. नंतर शिपाई तिथंच उभा होता, शिपाई त्या बाईला अडवत होता, मास्तर अडवत होते, दोघं थरथर कापत होते त्या बाईला की अहो तुम्ही कुठं चालले काय चालले. तर नरवडे मास्तर पण म्हणत होते, जाऊ नका. आणि ती बाई बोलत होती, काही करा आणि मला त्या जगदंबेपासून वाचवा, असा तो माणूस म्हणत होता. ती हातोडी घेऊन मला शोधत आली आहे असं वाटत होतं. हेडमास्तर त्या बाईसमोर आले आणि शक्य तितक्या मृदू आवाजात विचारलं, काय झालं आहे आणि तुम्ही का मास्तरांना शोधत आहे, जरा शांत व्हा, असं का चाललं आहे तुमचं. ती बाई म्हणते, अहो मी शांतच आहे आणि काय बोलत नाही आहे मी. तरला त्यानं तिला विचारलं, अहो बाई कोण पाहिजे तुम्हाला, बाई बाई कशाला, म्हणजे काय त्यांच्या वर्गात माझा मुलगा आहे शिकतो आहे ना, तर त्याचा वर्ग कुठे आहे, माझ्या मुलाचा वर्ग कुठे आहे तेवढं फक्त मला सांगा. शिपायाने त्या बाईला तिथंच उभं करून लगमगीने धावत गेला आणि नरवडे मास्तरांना विचारलं, तुमच्या वर्गात एक मुलगा आहे, त्याची आई हातोडी घेऊन आली आहे आणि तुम्हाला तुमचा वर्ग शोधत आली आहे बघा. तर त्या शिपायांनी त्या बाईला वर्ग दाखवला आपल्या मुलाचा आणि त्या वर्गात ती बाई गेली आणि मोठ्या मोठ्यानी ओरडायलोली. पुन्हा एकदा हातातली हातोडी नाचून नाचून बोलत होती, हेडमास्तर हो तुमचं म्हणणं समजलं मला, पण तुम्हाला त्यांच्या वर्गात जायचं आहे का आले तुम्ही. बाई म्हणते, का म्हणजे, अहो माझा मुलगा त्या बाकावर बसतो, मला त्या बाकाचा खेळ आठवायचा आहे, गेल्या तीन दिवस झाले तो तीन चड्ड्या फाडल्या, आता चौथी चड्डी घातलेली आहे. आता मी सांगते तुम्हाला, हा खेळ ठोकल्याशिवाय मी जाणारच नाही आहे, तुम्ही काहीही करा पण मी तो खेळ ठोकणार म्हणजे ठोकणार. तेव्हा शिक्षकांनी डोक्यालाच हात लावला, वॉचमॅननी डोक्यालाच हात लावला, ते पोरगं बी किती घाबरलं, सगळी शाळा घाबरली. तर असं झाली बघा ही गोष्ट.